नमस्कार. मोरावळंबे टेसरीजच्या पहिल्या प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ आपण निश्चितच पाहिला असेल. या व्हिडिओमध्ये आम्ही पहिल्या प्रश्नपत्रिकेतल्या काही अवघड घटकांचं स्पष्टीकरण दिलं होतं की ते प्रश्न कसे सोडवलेले आहेत किंवा तो प्रश्न सोडवताना कसा विचार करावा हे स्पष्टीकरण आम्ही त्या व्हिडिओमध्ये दिलं होतं. आपल्यापैकी अनेकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि तो व्हिडिओ आवडल्याच्या प्रतिक्रिया आमच्याकडे दिलेत याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजही आपण या सिरीजमधला मोरावळंबे टेस्ट सिरीजमधल्या दुसऱ्या प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. या प्रश्नांच्या अनुरोधानेच आपण काही घटकांचंही विश्लेषण यामध्ये पाहणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न सोडवायला जास्तीत जास्त मदत होईल. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले काही घटक असे होते की अनुनासिकं, पररूप पूर्वरूप संधी, धातुसाधित विशेषणं या काही घटकांची आपण माहिती पाहिली होती. आजही आपण अशाच काही महत्त्वाच्या घटकांची माहिती पाहणार आहोत आणि ही माहिती आपल्याला देणार आहेत, हे स्पष्टीकरण आपल्यासाठी सादर करणार आहेत पुण्याच्या स्पर्धा परीक्षा विषयाच्या मराठी व्याकरणाचे तज्ज्ञ श्री अमोल पाटील. चला तर मग आपण आता ते स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार. आज आपण मोरावळंबे टेस्ट सिरीजमधील प्रश्नपत्रिका क्रमांक 2 मधील काही प्रश्नांची उत्तरे आज पाहणार आहोत. त्यातील 12 क्रमांकाचा जो प्रश्न जो आहे तो प्रयोगावरचा आहे, त्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया. प्रश्न असा आहे की आज मी मंत्रालय पाहिले आणि या वाक्याचा प्रयोग ओळखायला आपल्याला सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये पर्याय आहेत कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भाव्य प्रयोग आणि अकर्तृ भाव्य प्रयोग असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर सर्वात प्रथम आपण प्रयोग म्हणजे काय ते थोडंसं विस्तारितपणे पाहूया, मग त्या वाक्याकडे वळूया. तर प्रयोग ही जी संकल्पना काय सांगते की वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचा जो परस्परांशी संबंध आहे त्या संबंधाला प्रयोग असं म्हणतात. हा संबंध आपल्याला कशामुळे लक्षात येतो, तर वाक्यातलं क्रियापदाचं जे रूप आहे ते क्रियापदाच्या लिंग कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलतं किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलतं किंवा बदलत नाही. यापैकी कुठली तरी एक गोष्ट घडते तेव्हा त्याला प्रयोग असं म्हणतात. म्हणजे कधी कधी क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलतं, कधी कधी क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलतं, तर कधी कधी ते दोघांच्याही लिंगवचन पुरुषानुसार बदलत नाही. ही जी प्रक्रिया घडते ही समजून घेणं म्हणजे प्रयोग आहे. तर प्रश्न आपल्यासाठी असा आहे की मी आज मंत्रालय पाहिले, यामध्ये आपण या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. प्रयोग ओळखत असताना आपण सर्वात प्रथम वाक्याचा कर्ता शोधतो, त्यामध्ये पाहणारा कोण असा, क्रियापदाच्या मूळ धातूला पाहणारा कोण असा जर आपण प्रश्न विचारला तर आपल्याला वाक्याचा कर्ता मिळतो जो की मी आहे. पाहणारा कोण? मी. म्हणून वाक्याचा कर्ता मी आहे. आणि पाहण्याची क्रिया कोणावर घडली? तर मंत्रालयावर घडली. म्हणून मंत्रालय हे कर्म आहे. आता ह्या वाक्यातलं क्रियापदाचं रूप जे कर्त्यानुसार बदलते का कर्मानुसार बदलते हे आपल्याला पाहायचंय. मग वाक्याचा कर्ता मी तो जर बदलून आपण तू हा कर्ता ठेवला, तू मंत्रालय पाहिले, तर वाक्याचं क्रियापदाचं रूप बदलत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. किंवा त्याने मंत्रालय पाहिले असं जरी म्हटलं तरी क्रियापदाचं रूप आपल्याला बदलताना पाहायला मिळत नाही. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की ह्या वाक्याचा प्रयोग कर्तरी नाही, कारण क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलत नाही. मग आपण मंत्रालय पाहिले या चित्र या मंत्रालय पाहिले म्हणजे मंत्रालय हे कर्म आहे, त्या कर्माचं लिंगवचन पुरुष बदलून बघूया क्रियापदाचं रूप बदलते का. मी आज मंत्रालय पाहिल्या वाक्यातलं मंत्रालय या शब्दाचं लिंग आहे नपुंसक लिंग, ते जर आपण काढून तिथं पुल्लिंगी शब्द चित्रपट ठेवला तर मी आज चित्रपट पाहिला क्रियापदाचं रूप बदलतंय. आपण जर आणि क्वेश्चनी करता घेतला मी आज चित्रपट पाहिले असं क्रियापदाचं रूप होईल. यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की वाक्याचं क्रियापदाचं रूप हे कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलतंय, म्हणून या वाक्याचा प्रयोग कर्मणी प्रयोग आहे. परंतु हे सगळं करत असताना परीक्षेमध्ये आपल्याकडे तेवढा वेळ नसतो की आपण कर्त्याचं लिंगवचन पुरुष बदलून क्रियापदाचं रूप बदलते का बघूया, त्यानंतर कर्माचं लिंगवचन पुरुष बदलून क्रियापदाचं रूप बदलते का बघूया. हे करण्यापेक्षा अगदी कमी वेळेमध्ये आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर काढता येऊ शकतं. त्यासाठी आपल्याला वाक्यातल्या कर्त्याची विभक्ती ओळखता आली पाहिजे. आणि मग पाहणारा कोण असा प्रश्न विचारल्यानंतर वाक्याचा कर्ता मी मिळतो, जो प्रथम दर्शनी आपल्याला प्रथम विभक्तीमध्ये असल्याचं जाणवतं. परंतु तो वाक्याचा कर्ता प्रथम विभक्तीमध्ये असून तृतीय विभक्तीमध्ये आहे. आणि ज्या वाक्याचा कर्ता प्रथम विभक्तीमध्ये असतो त्या वाक्याचा प्रयोग कर्तरी होतो. आणि ज्या वाक्याचा कर्ता प्रथम विभक्तीमध्ये नसतो म्हणजे इतर विभक्त्यांमध्ये असतो, जसं की तृतीया, चतुर्थी, षष्टी किंवा सवीकरण विभक्तीमध्ये, त्या वाक्याचा प्रयोग कर्तरी होत नाही. आणि म्हणून ह्या वाक्याचा कर्ता जरी मी तुम्हाला प्रथम विभक्तीमध्ये दिसत असला तरी तो प्रथम विभक्तीमध्ये नाही, कारण मी हे सर्वनाम प्रथम विभक्तीमध्ये आणि तृतीय विभक्तीमध्ये त्याच्या समान रूपामध्ये येतं. त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की मी हा कर्ता प्रथम विभक्तीमध्ये आहे का तृतीय विभक्तीमध्ये. ते पाहण्यासाठी आपल्याला मी या कर्त्याच्या जागी एखादं नाम ठेवून बघावं लागेल. आणि त्या नामाला जर प्रत्यय लागला म्हणजे तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागला तर आपल्याला असं समजता येईल की मी हा कर्ता तृतीय विभक्तीमध्ये आहे. आणि जर नाही लागला तर असं समजता येईल की मी हा कर्ता प्रथम विभक्तीमध्ये आहे. मग आपण तिथं राम हा कर्ता ठेवून बघूया. राम आणि मंत्रालय
पाहिले आणि मग ह्या वाक्यामध्ये रामाने या शब्दाला प्रत्यय लागतो, यावरून आपल्याला रामाने हा कर्ता तृतीय विभक्तीमध्ये म्हणजेच मी हे सर्वनाम या वाक्यामध्ये तृतीय विभक्तीमध्ये हे आपल्या लक्ष देतं, म्हणून ह्या वाक्याचा प्रयोग कर्तरी होऊ शकत नाही आणि मंत्रालय या कर्माला प्रत्यय लागलेला नाही, म्हणजेच मंत्रालय हे कर्म प्रथम विभक्तीमध्ये आहे म्हणजेच तेव प्रत्यय द्वितीयमध्ये, आणि ज्या वाक्यामध्ये कर्माला प्रत्यय लागत नाही त्या वाक्याचा प्रयोग कर्मणी प्रयोग असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न असा आहे की कर्त्यापासून निघालेली क्रिया जर कर्त्यावरच घडत असेल, कर्त्यापाशीच थांबत असेल, तर त्या क्रियापदाला काय म्हणतात? आणि पर्याय आहेत सकर्म क्रियापद, अकर्म क्रियापद, उभयविध क्रियापद, द्विकर्म क्रियापद. तर हे हा प्रश्नाचा अर्थ कळण्यासाठी आपल्याला वाक्यात कर्म आहे का नाही हे कळलं पाहिजे, त्याच्या अगोदर आपल्याला कर्म म्हणजे काय ते कळलं पाहिजे. आणि मग कर्मवाक्यातलं कर्म शोधण्यासाठी आपण काय करावं लागतं? तर अगोदर आपल्याला पहिल्यांदा वाक्यातला कर्ता शोधावा लागतो आणि मग कर्ता शोधण्यासाठी आपण वाक्यातील क्रियापदाच्या मूळ धातूला नारा कोण, नारी कोण, नारे कोण अशा प्रकारचे प्रश्न विचारून वाक्याचा कर्ता शोधतो. उदाहरण, खा असेल तर खाणारा कोण, पिया असेल तर पिणारी कोण, चाल असेल तर चालणारी कोण किंवा चालणारे कोण किंवा चालणारा कोण अशा प्रकारचे प्रश्न विचारून वाक्याचा कर्ता आपल्याला शोधता येतो. आणि मग कर्ता शोधल्यानंतर कर्त्यापासून क्रिया पुढे गेली का, कुणावरती घडली का हे आपल्याला बघावं लागतं. त्यानंतर मग कर्त्यापासून निघालेली क्रिया जर पुढे जात असेल, कोणावर तरी घडत असेल, तर त्या ती क्रिया ज्याच्यावर घडते त्याला कर्म असं म्हणतात आणि ज्या वाक्यात कर्म असतं त्या वाक्यातील क्रियापदाला सकर्म क्रियापद असं म्हणतात. उदाहरण सांगितलं, कृष्णाने राधेचा माठ फोडला, तर फोडणारा कोण? कृष्ण, असं उत्तर आपल्याला मिळतो. तो वाक्याचा कर्ता आहे आणि फोडण्याची क्रिया कोणावर घडली? तर माठावर घडली. कर्त्यापासून क्रिया निघाली, पुढे गेली आणि माठावर घडली. माठावर घडली म्हणजे काय झालं? तर कर्त्यापासून निघालेल्या क्रियेचा परिणाम माठावरती होत असतो, म्हणजेच कर्मावरती होत असतो, म्हणजेच कर्त्याने केलेली क्रिया कर्म सोसत असतं. म्हणजे जोपर्यंत कर्ता कुठलीही कृती करत नाही तोपर्यंत वाक्यात कर्म येत नाही. आणि जर कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबली, कर्त्यापासून पुढे गेली नाही, म्हणजेच कर्त्याने कोणती कृती केली नाही, तर त्या वाक्यात कर्म येत नाही. उदाहरण सांगितलं, आकाश भरभर चालतो, चालणारा कोण? आकाश. चालण्याची क्रिया आकाशवरच घडली, आकाशपासून ती क्रिया पुढे गेली नाही, कारण आकाशने कुठलीही कृती केली नाही, म्हणून त्या वाक्यात कर्म येत नाही. अशा वाक्यातल्या क्रियापदांना अकर्म क्रियापद असं म्हणतात आणि म्हणून या वाक्याचं या प्रश्नाचं उत्तर आहे अकर्म क्रियापद. कारण या वाक्यातील कर्त्याने केलेली क्रिया कर्त्यापासून पुढे गेलीच नाही, ती कर्त्यापाशीच थांबली, म्हणून या वाक्यातलं क्रियापद अकर्मक आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नावर वळूया. पुढचा प्रश्न आहे 49वा. त्याच्यामध्ये गरीबी या रूपांतरात जात्यांतर घडले आहे ते कशामुळे असा प्रश्न आहे. तर जात्यांतर म्हणजे काय हे एक संकल्पना आपण समजून घेऊया अगोदर. तर जात्यांतर म्हणजे काय? तर एका जातीमधून दुसऱ्या जातीमध्ये झालेला बदल या जात्यांतर असं म्हणतात. आणि हा जो बदल होतो तो साधक प्रत्ययांमुळे होतो. मग आता आपल्याला अगोदर प्रत्यय म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल, मग साधक प्रत्यय म्हणजे काय ते कळायला लागेल आपल्याला. तर प्रत्यय म्हणजे काय? तर शब्दाच्या पुढे, पलीकडे, नंतर, शेवटी एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात त्या अक्षरांना प्रत्यय असं म्हणतात. प्रत्ययांना स्वतःचा अर्थ नसतो आणि प्रत्यय शब्दही नसतात, शिवाय प्रत्ययांचा स्वतंत्र वापरही आपल्याला करता येत नाही. तर ह्या प्रत्ययांचे काही प्रकार पडतात, जसं की विभक्ती प्रत्यय, आख्यात प्रत्यय, साधक प्रत्यय. त्यातला साधक प्रत्ययाशी संबंधित हा प्रश्न आहे. तर साधक प्रत्यय म्हणजे काय? तर ज्या प्रत्ययांमुळे शब्दाचा प्रकार बदलतो किंवा नवीन शब्द तयार होतो त्या प्रत्ययाला साधक प्रत्यय असं म्हणतात. आपण ह्या प्रश्नामध्ये पाहिलं तर गरीब हा शब्दाचं जी जात आहे ती विशेषण आहे आणि गरीबी या शब्दाची जात आहे नाम, भाववाचक नाम बनवलं त्या प्रत्ययाने. आणि मग हा प्रत्यय आहे ई, म्हणून हा ई प्रत्यय हा साधक प्रत्यय. आता या साधक प्रत्ययाचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे कृत प्रत्यय आणि दुसरा म्हणजे तद्धित प्रत्यय. तर कृत प्रत्यय म्हणजे काय? तर जे प्रत्यय मूळ धातूला लागतात त्या प्रत्ययांना कृत प्रत्यय असं म्हटलं जातं. आता मूळ धातू म्हणजे काय हे पण आपल्याला समजून घ्यावं लागतं. तर क्रियापदाचं प्रत्ययरेतृ म्हणजे मूळ धातू होय, किंवा क्रियावाचक प्रत्यय शब्दाला मूळ धातू असं म्हणतात अशी मूळ धातूची व्याख्या केली जाते. उदाहरण, खा, पी, ऊट, बस, जेव, झोप, धाव, पळ, ली, वाच, कर हे मूळ धातू आहेत आणि ह्या मूळ धातूंना दोन प्रकारचे प्रत्यय लागत असतात, एक आख्यात प्रत्यय आणि एक कृत प्रत्यय. परंतु आख्यात प्रत्यय क्रियापद बनवतो आणि कृत प्रत्यय नवीन शब्द तयार करतो, म्हणून कृत प्रत्यय हा साधक प्रत्ययाचा प्रकार आहे. जसं की खा हा मूळ धातू असेल तर त्याला ताना प्रत्यय लागला खाताना बनतं, किंवा ने प्रत्यय लागला तर खाणे बनतं. हे सगळे कृत प्रत्यय ने आणि ताना प्रत्यय, आणि हे कृत प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्या शब्दाला धातू साधित किंवा कृदंत असं म्हटलं जातं. परंतु या वाक्या या प्रश्नामध्ये गरीब हा जो शब्द आहे तो हा मूळ धातू नसून इतर शब्द आहे, म्हणजे जसं की विशेषण आहे. आणि मग विशेषणांना किंवा नामाला जे प्रत्यय लागतात का ते प्रत्यय तद्धित असतात, म्हणून गरीब शब्दाला जो ई प्रत्यय लागलाय
तो तद्दित प्रत्यय आणि कृत आणि तद्दित हे साधक प्रत्ययाचे दोन प्रकार आहेत. कृत प्रत्यय मूळ धातूला लागतात आणि साधक प्रत्यय इतर शब्दांना लागतात. इतर शब्दांना म्हणजेच कोणाला, तर नामाला आणि विशेषणाला लागणारे प्रत्यय असतात. आणि नामाला आणि विशेषणाला प्रत्यय लागून जर त्यांनी नवीन शब्द तयार केला तर त्या प्रत्ययांना तद्दित प्रत्यय असं म्हटलं जातं. तेच कार्य ह्या वाक्या ह्या प्रश्नामध्ये ई या प्रत्ययानं केलंय, म्हणून ई हा प्रत्यय तद्दित प्रत्यय. आणि मग हे जे जात्यांतर घडलेलं आहे ते तद्दित प्रत्ययामुळे घडलेलं आहे असं आपल्याला सांगता येतं. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, 15वा प्रश्न आहे, खालील पर्यायातील विधानपूरक नसलेले वाक्य ओळखा. आता पर्याय आहेत, मोहन हुशार आहे. दुसरा पर्याय आहे, त्याच्या घराचे दार उघडले. तिसरा पर्याय आहे, आंबा नासका निघाला. आणि चौथा पर्याय आहे, भाऊसाहेब रागावलेले दिसतात. सर्वात प्रथम आपण विधानपूरक किंवा पूरक म्हणजे काय हे आपल्याला सर्वात प्रथम पाहावं लागेल. त्यानंतर मग विधानपूरक कोणत्या वाक्यामध्ये आलेलं नाही हे वाक्य आपल्याला शोधता येईल. तर पूरक हा शब्द असा आहे की ज्या वेळेला वाक्याचा कर्ता ज्या वाक्याला ज्यावेळी वाक्याचा कर्ता आणि क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाहीत तेव्हा एखादा शब्द वाक्यामध्ये येतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. त्या शब्दाला पूरक किंवा विधेयपूरक असं म्हणतात. आणि ह्या विधेयपूरकाचे तीन प्रकार पडतात, त्यापैकी आधारपूरक, कर्मपूरक, विधानपूरक असे त्याचे प्रकार आहेत. तर आता विधानपूरक ओळखण्याच्या काही खुणा आहेत, जसे की कर्त्याची विधिविशेषण विधानपूरकाचं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून या वाक्यामध्ये मोहन हुशार आहे तर हुशार हे मोहनचं विधिविशेषण आहे आणि म्हणून तो विधानपूरक आहे असं आपल्याला सांगता येतं. ते 3 नंबरच्या वाक्यामध्ये आंबा नासका निघाला, तर नासका हे पण विधिविशेषण आहे आंब्याचं आणि तेही विधानपूरकाचं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतं. तसंच भाऊसाहेब रागावले दिसतात हा प्रश्न म्हणजे पर्याय क्रमांक 4 मधील भाऊसाहेब रागावले दिसतात या वाक्यामधलं रागावलेले हे पण भाऊसाहेबांचं विधिविशेषण आहे आणि विधिविशेषण विधिपूरकाचं कार्य करतात विधानपूरकाचं कार्य करतात हे आपल्याला पाहायला मिळतं. या उलट पर्याय क्रमांक 2 मध्ये त्याच्या घराचे दार उघडले या वाक्यामध्ये उघडणारे कोण, दार आणि उघडण्याची क्रिया कोणावर घडली, दारावरच घडली. या वाक्यातलं क्रियापद अकर्मक आहे आणि अशा वाक्यामध्ये विधान म्हणजे कर्त्याबद्दल माहिती सांगणारे शब्द म्हणजे विधिविशेषण आलेले नाहीत म्हणून ह्या वाक्यामध्ये विधानपूरकाचा समावेश केलेला नाही. उलट ते वाक्यातलं क्रियापद अकर्मक आहे. तसं पाहायला गेलं तर हे 4ही वाक्य अकर्मक क्रियापदाचे आहेत, परंतु 3 वाक्यामध्ये विधानपूरक आहे आणि 1 वाक्यामध्ये विधानपूरक नाही. म्हणजे ज्या वाक्याचा कर्ता आणि क्रियापद दोघेच वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकतात अशा वाक्यांना विधानपूरकाची गरज नसते आणि म्हणून 2 नंबर पर्यायामध्ये विधानपूरकाची गरज नसल्यामुळे त्या वाक्यात विधानपूरक आलेले नाही. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 11वा, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे या वाक्याचा प्रकार ओळखा. तर वाक्याच्या रचनेवरून वाक्याचे 3 प्रकार पडतात, केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. जर वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असेल तर त्या वाक्याला केवळ वाक्य असं म्हणतात. केवळ वाक्याला साधे वाक्य किंवा शुद्ध वाक्य असंही म्हटलं जातं. साधारणपणे सोप्या पद्धतीने जर आपल्याला केवळ वाक्य ओळखायचं असेल तर आपण एवढीच गोष्ट लक्षात ठेवू शकतो की वाक्यात एकच क्रियापद आहे का. जर वाक्यात एकच क्रियापद असेल तर त्या वाक्याला आपण केवळ वाक्य असं म्हणतो. आणि मग ह्या वाक्यात गुरुजी म्हणाले आणि नियमितपणे शाळेत जा यावे अशी 2 क्रियापद आपल्याला पाहायला मिळतात, म्हणून ह्या वाक्याचा प्रकार केवळ वाक्य ठरू शकत नाही. त्यानंतर मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य असे 2 प्रकार पडतात. मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हे 2 वाक्य प्रकार जर आपल्याला समजायचे असतील तर आपल्याला उभयान्वयवयांचा अभ्यास उपयोगी पडतो. तर उभयान्वयवय म्हणजे काय, तर उभय म्हणजे 2 आणि अन्वय म्हणजे संबंध. 2 शब्द किंवा 2 वाक्य यांचा संबंध जोडणाऱ्या अवयवांना उभयान्वयवय असं म्हटलं जातं. उभयान्वयवयांचे 2 प्रकार पडतात, एक म्हणजे प्रधानत्व सूचक उभयान्वयवय आणि 2 म्हणजे गौणत्व सूचक उभयान्वयवय. प्रधानत्व सूचक उभयान्वयवयाने वाक्य जोडले असता वाक्याचा प्रकार संयुक्त बनतो आणि गौणत्व सूचक उभयान्वयवयाने 2 वाक्य जोडली असता वाक्याचा प्रकार मिश्र बनतो. प्रधानत्व सूचक उभयान्वयवयाचे सुद्धा 4 प्रकार पडतात, जसं की समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयवय, विकल्प बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयवय, न्यूनत्व बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयवय आणि परिणामबोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयवय. आणि गुणत्व सूचक उभयान्वयाचेही 4 प्रकार पडतात, स्वरूप बोधक गुणत्व सूचक उभयान्वयवय, कारणबोधक गुणत्व सूचक उभयान्वयवय, त्यानंतर उद्देशबोधक गुणत्व सूचक उभयान्वयवय आणि संकेतबोधक गुणत्व सूचक उभयान्वयवय. या वाक्यामध्ये गुरुजी म्हणाले की हे उभयान्वयवय असून ते स्वरूप बोधक आहे. कारण स्वरूप बोधक उभयान्वयवय म्हणजे काय, तर पहिल्या वाक्याचा किंवा पहिल्या शब्दाचं स्वरूप पुढे दाखवणाऱ्या, स्पष्टीकरण पुढे करणाऱ्या किंवा खुलासा पुढे करणाऱ्या उभयान्वयवयांना स्वरूप बोधक असं म्हटलं जातं. आणि या वाक्यामध्ये गुरुजी म्हणाले, काय म्हणाले, याचं स्वरूप पुढे दाखवलंय, खुलासा पुढे केलाय, स्पष्टीकरण पुढे केलंय, म्हणून हे उभयान्वयवय स्वरूप बोधक ठरतं. आणि स्वरूप बोधक हा गौणत्व सूचक उभयान्वयवयाचा प्रकार असल्यामुळं वाक्याचा प्रकार मिश्र बनतो.
म्हणून हा वाक्य या प्रश्नाचं उत्तर आहे मिश्र वाक्य. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 46, आख्यातांच्या जोड्या लावा. एका बाजूला आहेत रीतिभूतकाळ, अज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ, आणि दुसऱ्या बाजूला आहेत उआख्यात, याख्यात, द्वितीय आख्यात आणि व आख्यात. तर सर्वात प्रथम आपण आख्यात म्हणजे काय ते पाहूया. तर आख्यात म्हणजे संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात असं म्हणतात, किंवा क्रियापदांना लागणारे जे काळाचे आणि अर्थाचे प्रत्यय आहेत त्या प्रत्ययांनुसार क्रियापदाचं जे आपण वर्गीकरण करतो त्यांना सुद्धा आख्यात असं म्हटलं जातं. त्यानंतर आख्यात विकार नावाची एक संकल्पना आहे. तर काळ आणि अर्थ हे विकार फक्त क्रियापदांनाच होतात, त्या विकारांना आख्यात विकार असं म्हटलं जातं. त्यानंतर आख्यात प्रत्यय नावाची एक संकल्पना आहे. तर काळाचे आणि अर्थाचे हे प्रत्यय जे आहे ते फक्त क्रियापदालाच लागतात, म्हणून त्या प्रत्ययांना आख्यात प्रत्यय असं म्हटलं जातं, आणि त्या आख्यात प्रत्ययांवरूनच आख्याताची नावे ठरतात. मराठी भाषेमध्ये 7 आख्याते मानली जातात. ते आख्याते ओळखत असताना वाक्यातल्या क्रियापदाच्या स्वरूपावरून आपल्याला ते आख्याते ओळखता येतात. उदाहरण, जर वाक्य प्रथम जर वाक्य वर्तमान काळाचं असेल तर त्या आख्याताचं नाव प्रथम तर आख्यात असं सांगता येतं. त्यानंतर जर वाक्याचा काळ भूतकाळ असेल तर त्या वाक्याचा आख्यात ल आख्यात सांगता येतो. जर वाक्याचं वाक्यातलं क्रियापद रीतिभूतकाळाचं असेल तर त्या आख्याताला ई आख्यात असं नाव देता येतं किंवा दिलं जातं. त्यानंतर जर वाक्यातलं क्रियापद भविष्यकाळ असेल तर त्या आख्याताला इलाख्यात असं म्हणतात. जर वाक्यातलं क्रियापद अज्ञार्थ असेल तर त्या वाक्याचा आख्यात किंवा त्या क्रियापदाचा आख्यात उआख्यात सांगितला जातो. जर वाक्यातलं क्रियापद विद्यार्थी असेल तर त्या वाक्याचा आख्यात वाख्यात किंवा व आख्यात असं सांगितला जातो. आणि जर वाक्यातलं क्रियापद संकेतार्थी असेल तर त्या वाक्याचा आख्यात द्वितीय आख्यात सांगितला जातो. आता संकेतार्थ म्हणजे काय, विद्यार्थ म्हणजे काय, अज्ञार्थ म्हणजे काय आणि स्वार्थ म्हणजे काय. स्वार्थ म्हणजे सर्व काळांचा सम, तर आपण पाहू हे क्रियापदाचे अर्थ आहेत. जसे क्रियापदाचे काळ आहेत वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, तसेच क्रियापदाचे अर्थ पण असतात. स्वार्थ, अज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ. क्रियापदाला हे काळाचे आणि अर्थाचे प्रत्यय लागत असतात, त्यापासून क्रियापद बनत असतं. तर आपण अर्थाबद्दल थोडीशी माहिती पाहूया. मराठीमध्ये 4 अर्थ आहेत, स्वार्थ, अज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ. तर स्वार्थ म्हणजे काय, तर जेव्हा क्रियापदाचं रूप स्वतःचा अर्थ व्यक्त करतं तेव्हा त्या क्रियापदाला स्वार्थी क्रियापद असं म्हणतात. तर क्रियापद स्वतःचा अर्थ कधी व्यक्त करतं, जेव्हा ते काळाचा बोध करतं. मग क्रियापदाच्या रूपावरून जर आपल्याला वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ या काळांचा बोध होत असेल, म्हणजे काळ समजत असेल, तर त्या अर्थाला स्वार्थ असं म्हटलं जातं. क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, उपदेश, सल्ला, प्रार्थना, आशीर्वाद, परवानगी, मागणी, अनुमोदन इत्यादी अर्थ व्यक्त होत असतील तर त्या क्रियापदाच्या अर्थाला आज्ञार्थ असं म्हटलं जातं. जर क्रियापदाच्या रूपावरून इच्छा, शक्यता, कर्तव्य, योग्यता इत्यादी अर्थ व्यक्त होत असतील तर त्या क्रियापदाच्या अर्थाला विद्यार्थ असं म्हटलं जातं. विद्यार्थी क्रियापद ओळखण्याची खूण म्हणजे विद्यार्थी क्रियापदामध्ये मूळ धातूला वा, वि, वे हे प्रत्यय लागतात. आणि जर क्रियापदाच्या रूपावरून जर तर अशी अट आपल्याला समजत असेल तर त्या क्रियापदाच्या अर्थाला संकेतार्थ असं म्हटलं जातं. संकेतार्थ वाक्य किंवा संकेतार्थी क्रियापद जर तर मुळे किंवा जरी तरी म्हणून आपल्याला ओळखता येतं. आताच आपण मोरा वाळंबे टेस्ट सिरीज मधल्या दुसऱ्या प्रश्नपत्रिकेची काही स्पष्टीकरणं पाहिली. यामध्ये स्पष्टीकरणांबरोबरच तुम्ही काही घटकांचं विश्लेषणही पाहिलं. आम्हाला खात्री आहे की हे सगळं तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. यापुढेही आम्ही असेच काही व्हिडिओ घेऊन येत आहोत. तोपर्यंत आपला प्रतिसाद आणि प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.